बंगला असो वा रस्ता, कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं, गुणवत्तेची हमी देणार 100% जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट, वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री, हाय स्पीड बांधकामासाठी M5 क्यूब ते M60 क्यूब पर्यंत रेडी मिक्स कॉन्क्रीट, श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड, आंधळी फाटा जुना साता रोड पलूस, संपर्क रुपेश चव्हाण 99 75 95 79 32 आणि राहुल दळवी 86 00 75 72 58। सध्या देशात मिनी हुकुमशाही असल्यासारखी परिस्थिती असून देश फार मोठ्या संकटातून जात आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध, देवाधर्माचे वाढते स्तोम, सार्वजनिक उद्योगांना तिलांजली, बेरोजगारीत बेसुमार वाढ, आरक्षण संपवण्याचा घाट, असे सगळे प्रकार थांबवायचे असतील तर कष्टकरी श्रमिकांचे झुंजार नेते प्राध्यापक डॉक्टर एन.डी. पाटील यांच्या कृतिशील विचारांची जोपासना समाजात व्हायलाच हवी असे मत विविध वक्त्यांनी प्राध्यापक डॉक्टर भाई एन.डी. पाटील यांच्या दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त पलूसच्या संग्राम भवनमधील अभिवादन सभेत आयोजित केलेल्या प्राध्यापक भाई एन.डी. पाटील कार्यकर्तृत्व व वर्तमानकालीन प्रस्तुता या विषयावरील खुल्या चर्चासत्रात हे मत व्यक्त करण्यात आले। अध्यक्षस्थानी डाव्या आघाडीचे निमंत्रक भाई फिवाय पाटील होते। प्रारंभी प्राध्यापक भाई एन.डी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले। त्यानंतर झालेल्या खुल्या चर्चासत्रात शिवसेना ठाकरे गटाचे विनायक गोंदिल, काँग्रेसचे कार्यकर्ते प्राध्यापक उत्तमराव सदामते, विमुक्त भटक्या चळवळीचे मुनीर शिकलकार, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे मारुती शिरतोडे, समाजवादी प्रबोधिनीचे आदम पठाण, पत्रकार संघटनेचे संदीप नाझरे, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे हिम्मतराव मलमे, शिक्षक संघटना समन्वय समितीचे बाबासाहेब लाड, प्राध्यापक रवींद्र येवले यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला। आजच्या चर्चासत्रात अनेक मान्यवरांनी एन.डी. पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन सध्या महाराष्ट्रभर सरकारचा 62,000 प्राथमिक शाळा बंद करण्याचा घाट, शोषित लोकांचे शोषण बंद झाले पाहिजे, तरुणांना देवाधर्माच्या नादी लावून खऱ्या प्रश्नापासून बाजूला भरकटवले जात आहे याचा भांडाफोड करण्यासाठी तीव्र जनलढे उभारले पाहिजेत, हीच खरी भाई एन.डी. पाटील यांना आदरांजली ठरेल असे मत व्यक्त केले। या चर्चासत्रात मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम चव्हाण, शेतकरी कामगार पक्षाचे संघटक भाई मारुती सावंत, दादासाहेब पाटील, अजित खाडे, बाळासाहेब खेडकर, मिलिंद शिंदे, पद्माकर मिठारी, महेश मदने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक हिमंतराव मलमे यांनी केले तर आभार मारुती शिरतोडे यांनी मानले। सरकार कसं येणार आहे यासाठी आपण आपलं तोंड चालू ठेवणं आवश्यक आहे। तर ती एन.डी. पाटलाची आजची पुण्यतिथी साजरी केल्याचा आपल्याला म्हणजे साथ होईल असं मला वाटतं। यासाठी आपण काय करणार आहोत नाही सांगितलं म्हणजे आजची परिस्थिती आहे की या बाबतीत तू काय बोलतच नाही। कुठली सभा बघा, कुणाची जयंती असो, कुणाच काय असो, जो कसा आदर्श होता त्यांनी तुम्हाला पण त्याचा आदर्श तो ज्या मूल्यासाठी होतं ती सारी मूल्य आज रसातळाला चाललेली आहेत आणि ती म्हणजे प्रस्थापित करण्यासाठी तिकडे एन.डी. पाटलांना आदरांजली ठरणार आहे। आपण कदाचित ताकदीन कमी असो, जमले नसेल, जमलेले सारे संख्येने कमी असतो, पण आपल्यापर्यंत त्या माणसाने विचार केला जास्त जे मार्गदर्शन त्या मार्गदर्शनाचे फायदे ते आजच्या काळात होता की म्हणजे आपण प्रस्थापित करण्यासाठी आपल्यापर्यंत प्रयत्न ही आपण घेऊया आणि आपण सर्वजण शेवटाला वाटतात त्यांना आपण पार घालून त्यांना आश्वासन देऊया की दाजी तुम्ही ज्यासाठी घातला ती मूल्य प्रत्यक्ष करण्यासाठी आणि आमच्याकडून